नमस्कार मित्रांनो, मी संदीप देसाई, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत। या चॅनेलच्या माध्यमातून आपण माहिती घेत आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील प्राचीन महादेव मंदिरे व शिवलिंग यांची। आज अशाच एका अज्ञात वैशिष्ट्यपूर्ण महादेव मंदिर असलेल्या ठिकाणी आपण निघालो आहोत। मंदिराकडे जाण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब, शेअर व लाईक करा। आपण जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवकुड या गावी। सामनगडच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य परिसरामध्ये असलेल्या या ठिकाणी आपण निघालो आहोत। सामनगडावरून नवकुडला जाताना अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरातून आपली मार्गक्रमणा होते। सामनगडापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर पंचलिंगी महादेवाचे मंदिर आहे। सामनगडच्या कुशीमध्ये हे मंदिर वसलेले आहे। मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य असून या ठिकाणी असलेली हिरवळ मनाला भुरळ घालते। मंदिराजमोर दर्शनी भागामध्ये गेल्या आपल्याला पहिल्यांदा दीपमाळेचे दर्शन होते। दीपमाळेच्या रचनेवरून सदर दीपमाळ प्राचीन असल्याचे लक्षात येते। या महादेवाचे वैशिष्ट्य असे की येथील शिवलिंगाला 5 लिंगे आहेत, त्यामुळे या महादेवाच्या मंदिराला पंचलिंगी महादेव म्हणून ओळखले जाते। या पंचलिंगी महादेवाला लागून चाळोबाचे मंदिर आहे। भारतामध्ये महादेवाला अनन्यसाधारण असे महत्व आहे। भारतामध्ये महादेवाची शिवलिंगे अनेक ठिकाणी आढळतात, मात्र या छोट्याशा गावामध्ये असलेले हे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण असून या लिंगाला 5 लिंगे आहेत। 5 लिंगे असलेले शिवलिंग अतिशय दुर्मिळ असून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फार क्वचित ठिकाणी अशा स्वरूपाचे शिवलिंग आढळून येते। या पंचलिंगी महादेवाच्या मंदिरासमोर वैशिष्ट्यपूर्ण असा नंदी आहे। मंदिराची रचना प्राचीन असून मंदिरातील शिवलिंग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे आहे। मंदिरामध्ये या पंचलिंगी शिवलिंगाबरोबर आणखी 2 शिवलिंगे आहेत। या शिवलिंगाच्या रचनेवरून शिवलिंगाची प्राचीनता आपल्याला लक्षात येते। अखंड दगडामध्ये कोरलेले हे शिवलिंग निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण असे आहे। मंदिराच्या आतील घुमट दगडी असून त्यावर रेखीव नक्षीकाम केले आहे। संपूर्ण दगडामध्ये सदर घुमटाचे बांधकाम केल्याचे लक्षात येते। अशा ह्या प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगांचे संवर्धन करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। मंदिराच्या परिसरामध्ये चाळोबाचे मंदिर आहे। तसेच मंदिराच्या मागील बाजूस देवीचे मंदिर असल्याचे दिसून येते। मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून येथील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे।
मंदिराच्या या परिसरामध्ये अनेक देशी वृक्ष आढळून येतात. सामनगडच्या पायथ्याशी असलेल्या या प्राचीन मंदिराला आपण ही भेट देऊन येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता. या पंचलिंगी महादेव मंदिराच्या परिसरामध्ये अनेक प्राचीन देवतांच्या प्रतिमा असल्याचे आपल्या लक्षात येते. तर अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये असलेल्या या पंचलिंगी महादेवाच्या मंदिराला आपण नक्की भेट द्या. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर व लाईक करायला विसरू नका.